विधायक आदित्य ठाकरे बोले आज शीर्ष सत्र के दूसरे दिन सभा गृह में कई प्रश्न रखे गए जिसमें महाराष्ट्र कर्नाटक सीमा विवाद एनआईटी घोटाला ऐसे कई मुद्दों को आज सभा गृह में रखा गया लेकिन सत्ता पक्षी से सकारात्मक प्रतिसाद नहीं मिला इसके साथ ही ग्राम पंचायत चुनाव पर भी आदित्य ठाकरे ने प्रतिक्रिया साझा की है दोन थे, एक सकारी विधानसभा सर्व विरोधी पक्ष घटनाबाहे मुख्यमंत्र्यांना विचारलं त्यांचा जाब विचारला, विचारला कारण अजूनही कर्नाटकावरती काही बोलत नाही आहेत आपण बघत असाल आमच्याकडचे एक सन्माननीय महोदय काल बेळगावमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते त्यांना रोखलं गेलं आणि ही परिस्थिती कधीही उद्भवली नव्हती की एका राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याचे मुख्यमंत्र्यांना एवढं घाबरत आहेत दुर्भा दुर्भाग्य हेच आहे की आपल्याच देशामध्ये दे दोन राज्याशी भांडत आहेत एका राज्याचे मुख्यमंत्री एवढे अग्रेसिव्ह झालेले आहेत आणि दुसऱ्या राज्याचे मंत्री आणि मुख्यमंत्री घाबरून काहीच बोलत नाही आहेत आणि ह्याच्यावर आम्ही सतत प्रश्न विचारायचा प्रयत्न करत आहोत पण त्यांनी पण आपण बघितलं असेल आम्ही वेलमध्ये उतरलो घोषणा दिल्या तरी ते कुठच्याही ऐकायच्या मूडमध्ये नाही आहेत मूड स्वतःचा जो कार्यक्रम आहे तोच रेटाच्या मूडमध्ये आहेत हे एक दिसतंय दुसरा महत्त्वाचे विषय आज मुंबईबद्दल आम्ही गोखले ब्रिजचा इथे घेतला मुंबईचा आमदार म्हणून गोखले ब्रिजबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत इतर अर्थात वाटतं वरच्या सभागृहात तर आपलं चौकशी आपण मागितलेली आहे जो मोठा घोटाळा लोकांसमोर आलेला आहे एन आय टीचा त्याच्यावर देखील आम्ही चौकशी मागितलेली आहे